आज दिनांक 30 जुलै रोजी मंगळवेढा तालुक्यात नवीन 13 बाधित रुग्ण आढळले आहेत। आता मंगळवेढा तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 111 झाली आहे। आज अखेर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 86 आहे, तर आज अखेर मयत झालेल्या रुग्णांची संख्या 1 आहे, तर उपचार कालावधीनंतर घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 24 आहे। मंगळवेढा तालुक्याच्या या भागातून बाधित रुग्ण आढळले आहेत। सिव्हिल कोर्ट मंगळवेढा 1 स्त्री, दामाजी नगर मंगळवेढा 1 स्त्री, पोलीस स्टेशन मंगळवेढा 5 पुरुष 1 स्त्री, सबजेल मंगळवेढा 1 पुरुष, अंधळगाव तालुका मंगळवेढा 2 पुरुष 1 स्त्री, मरवडे तालुका मंगळवेढा 3 पुरुष, अशा प्रकारे मंगळवेढा तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 111 झालेली आहे। आज नवीन 13 बाधित रुग्ण आढळले आहेत। या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर फिजिकल डिस्टन्स, गर्दी टाळणे, स्वच्छतेचे नियम, हाताची स्वच्छता, मास्क वापरणे व वेळीच सतर्क होण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी SNN मराठीला सबस्क्राईब करा।